नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नाने बल्याणीतील नाका कामगार परतले मायदेशी। टिटवाळा पूर्व बल्याणी परिसरातील लॉकडाऊन मध्ये अडकून पडलेल्या मजुरांना कल्याण पश्चिम भाजपाचे कार्यसम्राट माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नाने शासनाच्या कागदपत्रांची पूर्तता करून मजूर कामगारांना मायदेशी सोडण्यासाठी बल्याणी वॉर्ड क्रमांक 11 अध्यक्ष विनायक भगत यांच्या पुढाकाराने आंबेडकर चौक बल्याणी येथून एक बस आणि 2 टेम्पो सोडण्यात आले। कोरोना महामारी आजारामुळे केंद्र व राज्य सरकारने देशभरात लॉकडाऊन केल्यामुळे सर्व कामकाज ठप्प झाले, त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या नाका कामगार मजुरांच्या हाताला मोल मजुरीचे काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। लॉकडाऊन मध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या मायदेशी जाण्यासाठी वॉर्ड अध्यक्ष विनायक भगत यांनी पुढाकाराने या मजुरांची गावी जाण्याची सोय करून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते पाणी वल्पोपहार वाटप करण्यात आला। या समयी जक्की पाकुडे, संदीप गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र कानडे बल्याणी यांच्यासह व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल सह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। कल्याणीमध्ये अडकून पडलेले नागरिक आज गावाकडे निघाले, काय सांगाल? खरंतर पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मजुरांचा खूप मोठा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे। कल्याणी गावामधले शेकडो मजूर आज UP, बिहार, त्याचबरोबर महाराष्ट्रातले देखील जे मजूर आहेत ते देखील आपल्या गावाला जाण्याकरता उत्सुक होते। आज या भागातले नांदेड मुखेडमध्ये राहणारे मजूर जे आहेत त्यात आपल्या घरी चाललेले आहेत, तर त्यांना निरोप देण्याकरता आज आम्ही ते सगळेजण जमलेलो। आज त्यांचा प्रवास सुद्धा जाऊ तर त्या गावात जाऊन सुटल्यानंतर पुन्हा एकदा हा कोरोना संपल्या नांदेड मुखेड जरी त्यांचं गाव असलं तरी देखील त्यांचा कर्मभूमी, त्यांना रोजगार, रोजी रोजगार, पैसे कपडे साधन या बल्याणी गावामधून उपलब्ध झालेलं आहे। पण मी त्यांना पुन्हा आवाहन केलं की तुम्ही पुन्हा या, आम्ही पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये तुमच्या अडचणीकरता तिथेपर्यंत धावून येऊ, तुमच्या पाठीची खंबीरपणे उभे राहू, अशा प्रकारच्या मला शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या गावाकडे आता आम्ही सगळ्यांना रवानगी करतो। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।